शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी करांडोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे जळगाव येथे जैन इरिगेशनचा जो काही आता कृषी महोत्सव सुरू आहे. साधारणतः हा महोत्सव 14 जानेवारी 2024 पर्यंत आहे आणि या कृषी महोत्सवामध्ये आपल्याला जे काय आहे जैन इरिगेशनची नवनवीन आधुनिक जी तंत्रज्ञान आहे त्याचबद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी मी जे आलो आहे तुम्हाला माझ्या माध्यमातून काय माहिती देता येईल, काय नवनवीन तंत्रज्ञान आपल्याला पाहता येईल याचबद्दल थोडा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चला तर व्हिडिओला लवकरात लवकर सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की जैन कंपनीने जे काही नवनवीन तंत्रज्ञान फिल्टरमध्ये विकसित केलं आहे त्याच फिल्टरच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती जी आहे, नवीन नवीन जे काही फिल्टर आहे त्याचबद्दलची माहिती यामधून आपण घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, तर हे आहे जैन कंपनीचे घुमर फिल्टर. याचा उपयोग कसा, तर ज्यावेळी आपल्या शेतामध्ये आपली बोरवेल असते, बोरवेल मध्ये जो काही काळी कचरा येतो, रेती येते, तर त्याला कुठेतरी अडवण्याचं काम हे घुमर फिल्टर करतं. या ठिकाणी जे आहे ते काळी कचरा जे रेती आहे ती इथे थांबल्या जाते आणि जर जेव्हा आपल्याला ते बाहेर काढायची असते तर या पाईपच्या वाटे आपण ती बाहेर देखील काढू शकतो. जेणेकरून काय होते की आपल्या पाईप मध्ये कुठल्याच प्रकारची काळी कचरा जात नाही, कुठल्याच प्रकारची रेती जात नाही आणि आपली फिल्टर जे आहे किंवा आपली जे पाईप आहे ते चांगल्या पद्धतीने जास्त काळ काम देखील करू शकता. शेतकरी मित्रांनो, त्यानंतरच फिल्टरचा हा एक आणखी एक भाग आहे ज्यामध्ये तुम्ही जर विहिरीतून किंवा धरणातून नदीतून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जर आणत असेल तर हा फिल्टर त्या ठिकाणी तुम्ही नक्की वापरू शकता. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला फिल्टर भरपूरशे पाहायला मिळतच आहे. तर आता हे फिल्टर जे आहे ते सगळ्या शेतकरी बंधूंना माहिती आहे, साधं फिल्टर आहे. बरेचसे शेतकरी बंधू याची कमी खर्चामध्ये होते म्हणून हे युज करतात. परंतु या ठिकाणी एक आणखी एक फिल्टर आहे, हे सेमी ऑटोमॅटिक फिल्टर. याचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो, तर ज्यावेळी आपल्या पाईपमध्ये म्हणजे या फिल्टरमध्ये काळी कचरा रेती हे जेव्हा अडकते आणि ज्यावेळी याला इंडिकेशन देखील देतात, रेड कलरचं इंडिकेशन ज्यावेळी येतं त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, तर हा वॉल ओपन करून द्यायचा आहे आणि हा वॉल ओपन करून दिल्यानंतर आपल्याला असं गोल गोल फिरवायचं आहे. कारण काय होतं, बऱ्याच वेळा आपले शेतकरी बंधू आहे ज्याला यामध्ये जे एक फिल्टर दिलेलं आहे, जाडी दिलेली आहे, ह्या काढण्याचा आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे आपण हे सेमी ऑटोमॅटिक जैनचं फिल्टर देखील वापरू शकता. अतिशय कमी वेळाचं आणि चांगल्या पद्धतीनं काम करणारं हे सेमी ऑटोमॅटिक फिल्टर आहे आणि कमी खर्चात देखील होतं. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आता आपण ओढूया की पीव्हीसी पाईपकडे. या ठिकाणी आपल्याला जे आहे ते जैन इरिगेशनच्या मार्फत आपल्याला 20 mm पासून ते 630 mm पर्यंत देखील पूर्ण पीव्हीसीचं जे आहे ते पाईप दिलेले आहे. जेणेकरून काय आहे की आपल्याला बारीकात बारीक पासून तर मोठ्या कामाकरिता हे पीव्हीसी जे पाईप आहे ते उपलब्ध होऊ शकतात. मित्रांनो, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला जैन प्लंबिंग देखील पाहायला मिळते. जैन प्लंबिंग मध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, तर छोट्यात छोट्यापासून मोठ्यात मोठी जे काही हाऊसिंग सोसायटी असते, आपली घर असते, त्याला लागणारं जे काही प्लंबिंगचं सामान आहे ते चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचे हे पाईप या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तर अशाच पद्धतीने या ठिकाणी आणि बारीक बाकी देखील गोष्टी आहे, त्या देखील गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर या ठिकाणी प्लंबिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे हे रेन वॉटर हार्वेस्टिंग फिल्टर. आता सध्या जे आहे ते पाणी अळवा पाणी जिरवा हे काळाची गरज झालेली आहे. त्यामुळेच काय आहे, तर आपण जे काही पाणी पावसामार्फत येतं जे वाया जातं आणि त्याला अळवण्याचं काम, त्याला कुठेतरी आपल्याला एक व्यवस्थित ठिकाणी लावण्याचं काम, ज्यामध्ये विहीरमध्ये पुनर्भरण असू द्या, विहिरीचं बोरचं पुनर्भरण असू द्या, अशा ठिकाणी आपण जे काही पाण्यासाठी आपण जो काही कचरा आपल्या पाण्यामध्ये येतो, जर आपलं पावसाचं पाणी असेल आणि छतावरून जर ते पाणी खाली आपण विहिरीत सोडत असेल किंवा बोरमध्ये सोडत असेल तर त्या ठिकाणी जो कचरा जातो तर त्याला अळवण्याचं काम हे फिल्टर करतं. या ठिकाणी आपण बघू शकता याच्या खाली हे आउटलेट दिलेलं आहे आणि याच्यामध्ये जर कचरा जो आहे तो ज्याचं प्रेशर बनलं आणि जास्त जर झाला तर हा जो कचरा आहे ऑटोमॅटिकली याच्या वाटे निघून जातो, जेणेकरून आपल्याला काहीच करण्याची गरज पडत नाही या ठिकाणी. आणि आपलं जे पाण्याचं जे नियोजन आहे किंवा पाण्याची पातळी वाढण्यासाठी जे आहे ते रेन वॉटर हार्वेस्टिंग अतिशय चांगल्या पद्धतीनं मदत करतं. तर हे देखील या ठिकाणी आपल्याला प्रदर्शनीमध्ये पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला एचडीपीपला पाईप अटॅच करायचा असेल दुसरा पाईप अशा पद्धतीनं, तर याची जे सिस्टीम आहे किंवा याचं जे एक उपकरण या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे ही हॉट प्लेट. आता या हॉट प्लेटचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे, तर या हॉट प्लेटला अशा पद्धतीनं दोघांना जोडायचं आहे पाईपाला आणि हे काढून घ्यायचे आणि असा पाईप अशा पद्धतीनं जुळून जाईल. अतिशय उपयुक्त असं उपकरण या ठिकाणी जैन इरिगेशनने देखील आपल्याला दिलेलं आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आणखी एक पाहायला मिळत आहे एक नवीन यंत्र, त्यामध्ये जैन ऑटोमॅटिक सिस्टीम आहे.
याच्याद्वारे आपण काय करू शकतो, तर याच्याद्वारे पंप चालू करू शकतो, त्याचबरोबर आपण फर्टिगेशन जे आहे ते खत सोडू शकतो ऑटोमॅटिकली, वॉल ऑटोमॅटिक चालू होऊ शकतो, त्याचबरोबर फिल्टर देखील ऑटोमॅटिक हे साफ होऊन जातं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे फिल्टर साफ होणे, तर फिल्टर देखील ऑटोमॅटिक साफ होतं, ते पण एका मोबाईल अप्लिकेशनच्या साह्याने. आपण घरी बसून देखील हे सगळ्या गोष्टी चालू करू शकता आणि बंद देखील करू शकता. तर या पद्धतीने जो पूर्ण प्लांट जो आहे तो या ठिकाणी आपला जेन इरिगेशन हा सेट केलेला प्लांट. बरोबर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ही जी दिसत आहे फॉगर सिस्टीम या ठिकाणी जेन इरिगेशनची आहे. आणि जेन इरिगेशनच्या या फॉगर सिस्टीमचा उपयोग म्हणजे कसा, जसं की आपण बघू शकतो की आपल्याला गायीचा गोठा असतो, ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात टेम्परेचर येतं आणि त्या ठिकाणी आपल्याला जर त्या गोठ्यामध्ये गारवा निर्माण करायचा असेल, पोल्ट्री फार्म मध्ये गारवा निर्माण करायचा असेल, तर अशा यासारख्या ज्या फॉगर सिस्टीमचा आहे तो आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर फळपिकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जर आपल्याला ह्युमिडिटी मेंटेन करायची असेल, ज्या ठिकाणी आपल्या उन्हाळ्यामध्ये आपलं जे फळ विदर्भाचं असू द्या किंवा महाराष्ट्राचं जे तापमान आहे ते साधारणतः 40-45 डिग्री पर्यंत जातं, आणि अशा तापमानामध्ये जर आपल्याला ह्युमिडिटी आणि गारवा निर्माण करायचा असेल आपल्या फळबागेमध्ये, त्या ठिकाणी आपली केळी पीक आहे, पपई पीक आहे, तर अशा यासारख्या ज्या पिकामध्ये गारवा निर्माण करायचा असेल तर या फॉगर सिस्टीमचा आपण नक्कीच वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, सोलर पंपाबरोबरच या ठिकाणी जैन कंपनीने आपल्याला बाकीच्याही गोष्टी ज्या सोलरवर काम करू शकतात आणि कशा पद्धतीनं त्या गोष्टी आपण वापरू शकतो या बाकीच्याही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो सोलरचा ट्रॅफिक लाईट आहे, सोबतच सोलरचा हा जो स्ट्रीट लाईट आहे हा देखील अतिशय उपयुक्त असा आपल्याला ठरू शकतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सोलरवर चालणाऱ्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये पाणी गरम करण्यासाठी एक हीटर देखील आहे, तर अशा पद्धतीने सोलर सिस्टीमचा एक वेगळीच एक पॅनल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला फॉगर सिस्टीम देखील पाहायला मिळते. फॉगर सिस्टीम जी आहे ती आपल्याला ग्रीन हाऊस, पॉली हाऊस यासारख्या पॉली हाऊस आणि ग्रीन हाऊस मध्ये आपल्याला जे काही टेम्परेचर मेंटेन करायचं असते, वातावरणातही आपल्याला जर थंड गारवा आणायचा असतो, त्या ठिकाणी आपण या फॉगर सिस्टीमचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आणखी आपल्याला जैन स्प्रिंकलर या नावाने एक स्टॉल दिसतो. या स्टॉल वरती आपल्याला संपूर्ण जे आहे छोट्यापासून तर मोठ्या गन पर्यंत संपूर्ण ज्या गोष्टी आहे त्या इरिगेशनच्या बद्दलच्या संपूर्ण उपलब्ध आहे. याचा उपयोग कसा करायचा हे देखील या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी काही स्टाफ आहे जैनचा ते समजून सांगतीलच. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ही जी गन आहे तर आपल्या जे शेतामध्ये जर आपल्या मोटरला प्रेशर जरी कमी असेल तरीही देखील ही गन काम करते आणि मोठ्या फोर्सफुली प्रेशरनी ही आपल्या शेताला इरिगेशन देखील करते. शेतकरी मित्रांनो, सोबतच या ठिकाणी आपल्याला आंब्याची, डाळिंबाची, केळीची, पपईची, विविध फळांची जी रोपं आहेत ते देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये जैन प्लांट, जैन हायटेक प्लांट फॅक्टरीमध्ये ती रोपं आपल्याला मिळू शकतात. आणि या जे काही आंब्याची आहे, पपईची आहे, डाळिंबाची आहे, साधारणतः 10-10 व्हरायट्या जैन कंपनीने स्वतः रिसर्च केलेल्या व्हरायट्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला शेडनेट मध्ये लावलेली जी केळी आहे ते देखील पाहायला मिळते. कशा पद्धतीने हे घर सेट झालेलं आहे, केळी कुठल्याच प्रकारचा यामध्ये प्रादुर्भाव दिसत नाही आपल्याला, इन्सेक्टचा, पेस्टचा, त्याचबरोबर कुठल्याच प्रकारची बुरशी देखील या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. तर यामध्ये संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या लाईव्ह प्लॉटच्या माध्यमातून आपल्याला जैन इरिगेशनच्या माध्यमातून या जळगाव येथे दाखवण्यात येत आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जैनचे दगड गोळा करणारे यंत्र देखील पाहायला मिळते. सोबतच आपल्याला स्टोन क्रशर जे दगड असतात त्यांना बारीक करण्याचं देखील यंत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ओनियन लिप म्हणजे कांदा कापण्याचं यंत्र देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय. कांद्याला सेपरेट ग्रेडर करण्याचं यंत्र पाहायला मिळते. कांद्याची फक्त पात कापण्याचं यंत्र देखील पाहायला मिळते. सोबतच कांदा गोळा करण्याचं म्हणजे त्याला हार्वेस्टिंग करण्याचं देखील यंत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जर आपल्याकडे ट्रॅक्टर नसेल तर बैल चलित कांदा पेरणी यंत्र देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अशा प्रकारचे बरेचसे यंत्र यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जैन हिल्स जळगाव येथे आल्यानंतर आपल्याला या प्रदर्शनीमध्ये अशी यंत्र, नवीन नवीन आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अशी यंत्र, त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान आधारित अशी शेती आणि इरिगेशन मध्ये जे काही क्रांती घडून आणण्याचं काम जैन इरिगेशनने या ठिकाणी केलेलं आहे तर याच्याच बद्दलची संपूर्ण माहिती इथे आल्यानंतर तुम्हाला नक्कीच मिळेल. तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो, 14 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही जैन हिल्स जळगाव येथे येऊ शकता आणि आधुनिक ते शेती आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे, काय काय आधुनिक बदल आपल्या शेतीमध्ये झालेले आहे या संपूर्ण गोष्टीची माहिती इथे आल्यानंतर घेऊ शकता.